गुड मॉर्निंग फ्रेंड्स, आतापर्यंतच्या व्हिडिओज मध्ये आपण 14 फाळी बघितली आणि आजपासून आपण टेक्स्ट बुक सुरू करणार आहोत। तर बघा, हे आपलं टेक्स्ट बुक आहे मराठी बालभारती इयत्ता 4वी। तर हे टेक्स्ट बुक सगळ्यांनी घेतलेलं आहे, घेतलेलं असेलच बरोबर ना। तर हे टेक्स्ट बुक घ्यायचंय तुम्हाला आणि स्टेट बोर्डचं सिलेबस आहे, टेक्स्ट बुक कुठेही अवेलेबल आहे बाहेर मार्केटमध्ये, ठीक आहे। तर आज आपण फर्स्ट पोयम घेणार आहोत। तर पोयम आहे धरतीची आम्ही लेकर। धरतीची आम्ही लेकर, आपण कोणाची लेकर आहोत? धरतीची, धरती मातेची आपण लेकर आहोत। धरतीची आम्ही लेकर ही कविता लिहिलेली आहे कवी द ना गंगाधर। द ना गंगाधर, ठीक आहे। बघा, आपण ही कविता सुरुवातीला वाचून घेऊया। ओके, आता मला सांगा की धरती म्हणजे काय? तर धरती म्हणजे जमीन, माती। ही जी माती आहे, ही तळपायाच्या खालची जी जमीन आहे ती काय आहे? धरती आहे, धरणी माता आहे। आणि त्या मातेची आम्ही लेकर आहोत, ती आहे म्हणून आपण आहोत, बरोबर ना। आणि ती आहे म्हणूनच शेती पिकवू शकतो आपण, सर्व धान्य अनाज सगळं आपण त्या शेतीमध्ये उगवू शकतो। तर ती आहे म्हणूनच आपण आहोत। तर आपण कोणाची लेकरे आहोत? तर या धरणी मातेची लेकरे आहोत। ही आपली धरणी माता, ही आपली माता आहे, तिची आपण लेकरे आहोत, ठीक आहे। बघा, धरतीची आम्ही लेकर, धरतीची आम्ही लेकर, धरतीची आम्ही लेकर, भाग्यवान धरतीची आम्ही लेकर, शेतावर जाऊया सांगा ती गाऊया, शेतावर जाऊया सांगा ती गाऊया, राणी बणी गाती जशी पाखर, राणी बणी गाती जशी पाखर, जशी रान पाखर, मेहनत जिमिनीवरी केली वरीस भरी, मेहनत जिमिनीवरी केली वरीस भरी। मेहनत चिमणीवरी केली बरेच भरी, आज आलं फळ त्याचं दुले शिवार, शाळू जुंधळा मोती चमचम चमक त्याती, शाळू जुंधळा मोती चमचम चमक त्याती, मोत्याची साल भरी, मोत्यांची साल भरी खाऊ भाकर, स्थापू समानता पोलादी ऐक्यता, स्थापू समानता पोलादी ऐक्यता, ऐक्यता नाही धनी येत कोणी नाही चाकर, नाही धनी येत कोणी नाही चाकर, धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर। तर कवी द ना गवाणकर म्हणतात की धरतीची आम्ही लेकर भाग्यवान, म्हणजे या धरतीचे आम्ही लेकर आहोत तर आम्ही नशीबवान आहोत, आम्ही नशीबवान आहोत की आम्ही या धरतीची लेकरे आहोत।
शेतावर जाऊया सांगा की गाऊया, शेतावर जाऊया सांगा की गाऊया, शेतावर जाऊया आणि एकत्र मिळून एका आवाजात आपण गाणं गाऊया। कवी म्हणत आहे की आपण या धरतीची लेकर आहोत, त्यापेक्षा मोठं काहीच नाही, आपण इतकं नशिबवान आहोत की आपण या धरतीची लेकरे आहोत। शेतावर जाऊया सांगा की गाऊया, शेतावर जाऊया आणि एकत्र मिळून गाणं गाऊया। राणी वनी गाती जशी पाखर, जशी पाखर रानात एक साथ चिवचिवाट करतात, एक साथ गाणं म्हणतात त्यांच्या भाषेत गाणं, किंवा एक साथ चिवचिवाट करतात ना, तशीच आपण सुद्धा शेतावर जाऊन एकत्रपणे गाणं गाऊया। एकत्र मिळून एकजुटीने गाणं गाऊया असे कवी म्हणतात। मेहनत जमिनीवरी केली वारीस भरी, आज आलं फळ त्याचं डुले शिवार। आता मेहनत म्हणजे कष्ट, या जमिनीवर मेहनत जमिनीवरी केली वारीस भरी म्हणजे पूर्ण वर्षभर, पूर्ण वर्षभर मेहनत केली या जमिनीवर, पूर्ण वर्षभर मेहनत केली तर त्याचं फळ आपल्याला आज मिळत आहे, त्याचं आज आलं फळ म्हणजे शेतात जे समजा ज्वारी पेरली तर त्याला छान, हे बघा या चित्रामध्ये आपल्याला त्या शेतात कणीस लागलेले दिसत आहे, तर ते ज्वारीचे किंवा जुंदळाचे झाडू, जुंदळा मोती, तर ते कणीस लागलेलं आहे, हिरवगार शेत झालेलं आहे आणि त्यामध्ये कणीस लागलेलं आहे। म्हणून कवी म्हणतात की मेहनत जमिनीवरी एक वर्षभर मेहनत केली तर त्याचं फळ आज आलं आहे की शेतात हिरवेगार, त्याचं डुले शिवार म्हणजे हिरवंगार शेत झालेलं आहे आणि त्या कणसांचे कणीसभर आलेले आहे, त्यांनी शेत असं डोलत आहे। शाळू जुंदळा मोती चमचम चमक त्याती, शाळू जुंदळा मोती म्हणजे जसं जुंदळा म्हणजे ज्वारी, शाळू जुंदळा मोती, जुंदळा म्हणजे ज्वारी, माहीत आहे सगळ्यांना, तर बघा शाळू जुंदळा मोती चमचम चमक त्याती, मोत्याची साली भरी खाऊ भाकर। जसे ते शाळू जुंदळा झालेला पिकलेला आहे, जुंदळा म्हणजे ज्वारी, ती ज्वारी जी पिकलेली आहे ती मोत्यासारखी चमकत आहे, ती जी ज्वारी आपल्याला पिकलेली आहे ती ज्वारी जणू काही मोती दिसत आहे, अशी ती मोत्यांसारखी चमकत आहे। चमचम चमक त्यात म्हणजे छान 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 अशी मोत्यांसारखी ती ज्वारी चमकत आहे, जणू काही ते मोती आहे आणि याच मोत्यांची आपण सालभर भाकर खाणार आहोत, म्हणजे याच मोत्यांची सालभर खाऊ भाकर, म्हणजे पूर्ण वर्षभरासाठी आपण हे मोती म्हणजे ज्वारी साठवून ठेवणार आहोत आणि ते पूर्ण वर्षभर पुरेल असं ठेवणार आहोत आणि ते आपण पूर्ण वर्षभर त्याची भाकर खाणार आहोत, त्या मोत्याची भाकर खाणार आहोत। साबू समानता पोलादी ऐक्यता, नाही धनी येत कोणी नाही चाकर। साबू समानता म्हणजे समानतेचा भाव आपण निर्माण करू, सर्वांमध्ये समानता हा भाव निर्माण करू, साबू समानता पोलादी ऐक्यता, जशी अशी समानता स्थापू की ती
धातू नेही तुटणार नाही. जशी जसं पोलाद म्हणजे तुटत नाही ना, तशी आपण एकता समानता सर्वांमध्ये निर्माण करू की ती धातूनेही तुटणार नाही. नाही धनी येत कोणी नाही कोणीचा कर, म्हणजे इथे कोणी कोणाचा धनी नाही, इथे कोणी कोणाचा मालक नाही आणि इथे कोणी कोणाचा नौकर नाही. तर सर्वजण समान वर्तणूक ठेवून समान एकता म्हणजे एकात्मतेची भावना निर्माण करून आपण सगळेजण असे मिळून राहू. इथे कोणी कोणाचा मालक नाही आणि कोणी कोणाचा नौकर नाही. तर आपण सर्व एक समान आहोत तसे आपण एक समान राहू. धरतीची आम्ही लेकर भाग्यवान, धरतीची आम्ही लेकर. आपल्यापेक्षा भाग्यवान दुसरं काही आहे का? यापेक्षा दुसरं काही भाग्यवान चांगलं, म्हणजे यापेक्षा दुसरं आणखी चांगलं काही झालं होऊ शकलं असतं का? तर नाही. इतकं नशिबवान आहो आपण की या धरतीची लेकरे आहोत, यापेक्षा दुसरं नशिबवान कोणीच नाही. तर ही कविता कविता ना गवानकर यांनी लिहिलेली आहे. तर या कवितेमध्ये काही शब्दार्थ आहे बघा, कठीण शब्द दिलेले आहे. पहिला आहे धरतीची आम्ही लेकर भाग्यवान. भाग्यवान म्हणजे नशीबवान, आणि त्याला अपोजिट म्हणजे त्याचा स्वीकृत शब्द काय आहे? कम नशिबी. भाग्यवान म्हणजे नशीबवान आणि कम नशीब म्हणजे दुर्भाग्य म्हणजे कम नशीब. राणीपणी म्हणजे शेत जंगल, मेहनत कष्ट परिश्रम. केली वरीसवरी, वरीसवरी म्हणजे वर्षभर. आलं आज फळ त्याचं भुले शिवार, त्याचं फळ आज आलेलं आहे आणि त्याचं शिवार भुलत आहे. शाळू झुंजळा मोती, झुंजळा म्हणजे ज्वारी, चमचम म्हणजे छान चमकत्या ती छान त्यांच्या मनाप्रमाणे. सालभरी म्हणजे वर्षभर. सापू समानता, स्थापन समानता एक आपण स्थापूया. पोलादी, पोलादी म्हणजे धातू न तुटणारा. जसा लोहा आहे त्याच्याप्रमाणे पोलादी एकता, तशी आपण एकता समानमध्ये आणू. नाही धनी इथे कोणी, धनी म्हणजेच मालक आणि चाकर म्हणजेच नौकर. तर अशा प्रकारे आपली ही कविता इथेच संपलेली आहे. तर या कवितेचे शब्दार्थ लिहून काढायचे आणि शब्दार्थ लिहून काढायचे आणि शुद्ध लेखन लिहायचं 5-10 ओळी. ही कविता पाठ करायची. धरतीची आम्ही लेकर भाग्यवान, धरतीची आम्ही लेकर. खूप सुंदर अशी ही कविता आहे. ठीक आहे, तर आपला हा व्हिडिओ सांगूया. ओके, बाय.